श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं आयुष्य हे आपण कबड्डी सारखं खेळावं. शेवटच्या श्वासापर्यंत नीती सोबत होतो तो करत राहावं. अपयशाला टांग देऊन यशाचं रिंगण गाठावं. श्रोते हो, कधी कधी निराशेचं भूत हे बसेल छाताळावर. पराभवाचा वेता हाही बसेल पाठीवर. तरी कधी कधी अवसान आणून उठावं. जमलंच तर आनंदाचं बोनस पॉइंट उचलून धावावं. मागं काय सुटतंय हे एकदा पाहत राहावं. पण श्रोते हो, त्याची खंत न बाळगता मिळालेलं स्वीकारून आपल्या रिंगणात परतावं. यश असेलच तर ते पांडुरंगाच्या चरणी व्हावं, आणि अपयश असेल तर ते पचवावं. श्रोते हो, मन मोकळं हसावं, ओक्साबोक्सी रडावं, प्रेमही करावं, आणि त्याचं ब्रेकअप ही हृदयात सचवावं. काही करावं, पण आपलं आयुष्य हे आपण कबड्डी सारखंच खेळावं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शतोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर मागील वाईट आठवणींना आणि वाईट लोकांना विसरावं लागत असतं. शांत नियोजनबद्ध आणि समजूतदारपणे संसार हाताळला की सासू आणि सुनेचं नातं सुद्धा मैत्रीपूर्ण होऊन जात. स्वतःच्या मनावर ताबा मिळवता आला की आयुष्य जगणं खूप सोपं होऊन जात. आवडती व्यक्ती ही कितीही चुकली तरी सांभाळून घ्यावंच लागतं, कारण चुकांपेक्षा व्यक्ती जास्त महत्वाची असते. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त महत्व द्याल, त्याच्या आयुष्यात सर्वात कमी किंमत तुमचीच असेल. जे माणसं समजावून सुद्धा समजत नाहीत अशा ना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणं टाळा, कारण समुद्र खारट होता, खारट आहे आणि खारटच राहणार आहे. त्यात साखर मिसळून काही फरक पडत नाही. माणूस सगळं काही कॉपी करू शकतो, पण नशीब नाही. नेतृत्व आणि कर्तृत्व हे कोणाकडून उसनं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. कोणी आपल्याबद्दल वाईट बोलल्यामुळं आपण वाईट होत नाही हे ध्यानात घ्या. त्या व्यक्तीला आपण चांगलं आहे बघवत नसल्यामुळं ती आपली बदनामी करते. वेळ तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाला भेटता ते ठरवते. हृदय तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोण हवे ते ठरवते, आणि वागणूक तुमच्या आयुष्यात कोण राहणार हे ठरवते. जे साधं असतं ते छान असतं, मग ते जगणं असो की वागणं असो. आपली संगत हेच आपलं भविष्य घडवते. आपण कोण आहोत यापेक्षा आपण कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचं आहे. आवडतं ते मिळवणं म्हणजे यश. जे मिळाले त्यात आवड निर्माण करणं म्हणजे आनंद. कोणावर इतकंही प्रेम करू नका की स्वतःच्या आयुष्यापेक्षा ती व्यक्ती जास्त महत्वाची होईल. एखाद्याला समजून घेणं शक्य नसेल तर घेऊ नका, पण गैरसमजातून त्याच्याविषयी इतरांना चुकीचं सांगू नका. आजकाल लोकांचे कपडे हे ब्रँडेड झालेत आणि विचार हे भिकारडे झालेत. मातृत्वात काही बळबळणाऱ्या जखमांचं कर्ज हे शब्दात फेडता येत नाही.
प्रेम नक्की काय असतं? ते एका व्यक्तीच्या सुखासाठी आपलं सर्वस्व देऊन टाकतं, स्वतःचं अस्तित्व विसरून त्याच्या सुखासाठी जगणं, त्याच्या डोळ्यातील अश्रू पाहून आपल्या हृदयाला वेदना होणं, त्याच्या स्मित हास्यामुळं आपल्या चेहऱ्यावर हसू येणं, यालाच तर प्रेम म्हणतात. ओझ बनण्यापेक्षा आठवण बनून राहणं चांगलं असतं. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहत असतात. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत दिली की लोक आपल्याला फालतू समजायला लागतात. प्रेम हे जबरदस्तीनं मिळत नाही, ते नशिबानं मिळतं. नाही तर साऱ्या जगाचा मालक आपल्या राधेसाठी आसुसला नसता. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस सांगतो ही तुझी सुरुवात आहे. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयानं बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकत असतात. एक चांगलं आयुष्य अनेक वाईट प्रसंगांचा अनुभव करून उभं राहत असतं. दुःखाचं भय कधीही आनंदाला फुलू देत नाही. मनात खूप काही असतं सांगण्यासारखं, पण काही वेळा शांत बसणंच बरं असतं. आतलं दुःख मनात ठेवून अश्रू लपवण्यात आपलं भलं असतं. एकांतात रडलं तरी चालेल, लोकांमध्ये तर हसावंच लागतं. जीवन हे असंच आहे, जे आपलं असलं तरी दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. आपल्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव म्हणजे संस्कृती. कोणाकडेही आपलं मन मोकळं करू नका. मन मोकळं करण्यासाठी ऐकणारा आपला असावा लागतो. कलेसोबत मैत्री असणारी माणसं कधीच एकटी पडत नसतात. नाती नक्कीच जपावीत अगदी मनापासून, पण आपली किंमत नाही अशी जाणीव होताच दूर होण्याची पण तयारी ठेवावी. आयुष्यात नशीब कधी बदलेल हे सांगता येत नाही, आणि नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत. आपली माणसं ही मोठी करायला शिका, आपण आपोआप मोठे होतो.